केडगाव परिसरातील अंगणवाडी आणि महानगरपालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर यांच्या वतीनं शाहूनगर बस स्टॉप येथे राष्ट्रीय पोषण महाअभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, नगरसेवक अमोल येवले, नगरसेविका शांताबाई शिंदे, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संध्या देशमुख, अपर्णा कुलकर्णी, पर्यवेक्षिका मनीषा काळे, आरोग्यसेविका ज्योती क्षीरसागर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पोषण अभियान गीत, गरोदर माता ओटी भरण, मुलीच्या जन्माचं स्वागत, अन्नप्राशन उपक्रम इत्यादींचं सादरीकरण करण्यात आलं. आया बयांनो या गया, गरोदर मिलांनो या गया, फुलून आले अंगण बाई पोषणाचं हे रिंगण, फुलून आले अंगण बाई पोषणाचं हे रिंगण. एक दोन तीन चार कुपोषण करूया हद्दपार, एक दोन तीन चार कुपोषण करूया हद्दपार, चला ग पोषण अभियानाचा करूया जागर, सलाग माझ्या मैत्रिणींनो करून घ्या कोविड लसीकरण, निरोगी आयुष्यासाठी लस ही घ्या टोचून, निरोगी आयुष्यासाठी लस ही घ्या टोचून, सलाग पोषण अभियानाचा करूया जागर. मेन म्हणजे आपल्या सर्व अंगणवाडीच्या सेविका, कारण की यांच्याशिवाय हा कार्यक्रम म्हणजे एकदम नाही का अपूर्ण झाल्यासारखं नाही, त्यांचाच कार्यक्रम आहे, पण फार महत्त्वाचा कार्यक्रम आपण इथे घेतलेला आहे हा. हो, मदतनीस पण आहेत का? बरं. हां, आशा वर्कर सर्व, आपण आज राष्ट्रीय पोषण आहारचा सप्ताह घेत आहात. त्या राष्ट्रीय पोषण आहार म्हणजे काय, ज्या लहान मुलांना कोणते पोषण आहार लागतात, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांना कोणते कोणते आहार महत्त्वाचे आहेत, ते पहिल्या दिवसापासून म्हणजे जसे आपण गरोदरपणापासूनच त्यांची महिलांची काळजी कशी घ्यायची, म्हणजे पहिल्या शिक्षिका म्हणाल तर लहान मुलांच्या अंगणवाडीच्या सेविका ह्याच पहिल्या शिक्षिका असतात, आणि नंतर अगदी लहान मुलांपासून ते 5 वर्षाच्या मुलांपर्यंत सर्व त्यांना पोषण कोणतं गरजेचं आहे कोणतं नाही ह्या सर्व त्या आवर्जून सांगतात. परत इथं कोणत्या फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत, कोणत्या भाज्या त्यांना आवश्यक आहे, अगदी गरोदर मातांनाही त्या सर्व समजून सांगतात की कोणता आहार घेतला पाहिजे, कोणता कोणत्या गोष्टीची त्यांना गरज आहे, त्या सर्व आहारांची माहिती सेविका आपल्याला तिथे सांगत असतात. तसेच ताईंनी सांगितलं की रक्तदान शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी पण होते, असे आणखीन उपक्रम, विविध उपक्रम इथे राबवले जातात. तसेच आपले सर यावरून त्यांचं नाव घेऊ इच्छिते, कारण की त्यांची मी शाळा पाहून आलेली आहे. खरंच त्यांचं मनापासून खूप अभिनंदन की त्यांनी इतकी सुंदर शाळा या ओंकारनगरमध्ये त्यांनी आज इथे केलेली आहे. ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडे यांनी राष्ट्रीय पोषण महाअभियानाची माहिती उपस्थितांना दिली. राष्ट्रीय पोषण महाअभियानांतर्गत संपूर्ण भारतामध्ये 2018 सालापासून दरवर्षी संपूर्ण सप्टेंबर महिना जो आहे राष्ट्रीय पोषण महाअभियान यामध्ये राबवलं जातं. तर या अभियानाचा जो उद्देश आहे की आपल्या देशामधील कुपोषणामुळे जे मुलांची मृत्यूचे प्रमाण आहे ते मृत्यूचे प्रमाण कमी करणे, त्याचबरोबर संतुलित आहाराविषयी व्यापक अशी जनजागृती करणे, यासाठी ओंकारनगर महानगरपालिकेची प्राथमिक शाळा, त्याचबरोबर ओंकारनगर अंगणवाडी, त्यानंतर रेणुकानगर क्रमांक 1, रेणुकानगर क्रमांक 2, शाहूनगर, एकनाथनगर, सुवर्णानगर, बँक कॉलनी, अशा अंगणवाड्या एकत्र येत आणि ओंकारनगरची प्राथमिक शाळा या सर्वांनी एकत्र येत शाहूनगर बस स्टॉपवर राष्ट्रीय पोषण महाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. यावर्षीचा जो राष्ट्रीय पोषण महाअभियानांतर्गतचा अभियान जे आहे त्यामध्ये ते अभियान 4 टप्प्यामध्ये विभागलं गेलं आहे. पहिला आठवडा जो आहे सप्टेंबर महिन्याचा, त्यामध्ये शालेय परसबागेमध्ये पालेभाज्यांची लागवड करणे, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये योगाचं जे महत्त्व आहे, संतुलित आहार आणि
आरोग्य यासाठी योगाचं जे महत्त्व आहे ते योगाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे. तिसरा आठवडा जो आहे यामध्ये पोषण आहाराच्या ज्या किट आहेत त्या किटचं वाटप शालेय विद्यार्थ्यांना आणि ज्या गरोदर आणि स्तनदा माता आहेत त्यांना करणं असा हा तिसरा आठवड्याचा उद्देश आहे. आणि चौथा जो आठवडा आहे त्या चौथ्या आठवड्यामध्ये कुपोषित बालकांचा शोध घेणे आणि त्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत पौष्टिक आहार कसा पोहोचवता येईल याविषयी मार्गदर्शन करणे हा चौथा आठवड्याचा उद्देश आहे. आपण यावर्षी आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी साजरं करत आहोत. त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर सप्टेंबर महिन्यामध्ये राष्ट्रीय पोषण महाअभियानांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. आजही या 7 अंगणवाड्या आणि ओंकारनगरची प्राथमिक शाळा मिळून या ठिकाणी लोकांना अभियान गीतातून जे राष्ट्रीय पोषण अभियानाचं अभियान गीत आहे गवळण आहे ते मुलींनी किशोरवयीन मुलींनी ही गवळण सादर करून या ठिकाणी लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे. त्याचबरोबर गरोदर माता ओटी भरण त्याचप्रमाणे मुलीच्या जन्माचे स्वागत आणि 6 महिन्याचं जे बालक आहे त्याला पहिल्यांदा अन्नप्राशन उपक्रम जो आहे तो उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. यावेळी वृषाली गावडे संध्या देशमुख यांनी शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये पोषण महाअभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मूळ हेतू काय आहे की आपल्याकडे जे गरोदर माता स्तनदा माता आणि किशोरी हे सर्व जे लाभार्थी आहेत तर ह्या लाभार्थ्यांनी आपलं आहार व्यवस्थित करावा आणि सकस आहार करावा. मोड आलेले कडधान्य खाव्या, फळभाज्या खाव्या, पालेभाज्या खाव्यात की जेणेकरून त्यांच्याकडून प्रोटीन्स प्रथिने मिळतील आणि ते सुदृढ होतील. ही जनजागृती व्हावी ह्यासाठी आपण पोषण महाअभियान साजरा करत असतो. की पोषण महाअभियानामध्ये की छोटे छोटे कार्यक्रम आपण म्हणजे दर मे घेत असतो तर ते थोड्यात 1 ते 30 सप्टेंबर पर्यंत घेतो. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण गरोदर मातेचं ओटी भरण भरतो. तिला 3 महिन्याची नोंदणी झाल्यानंतर तिचं ओटी भरण केलं जातं. नंतर मग परत मुलीच्या जन्माचं मुलगी जर जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जातं. किशोरींचं हिमोग्लोबिन तपासलं जातं कारण ती भावी माता असते तो खरा केंद्रबिंदू आहे आपल्या आयसीडीएसचा किशोरी. की किशोरीपासूनच आपल्या आयसीडीएसला खरी सुरुवात होते आणि ती जर सुदृढ असेल तर ती बाळाला जन्म देऊ शकते. तिचं लग्न ही आपण 21 वर्षानंतर करावं कारण तिच्या शारीरिक जी वाढ आहे ती झालेली असते आणि आईपणाचं ओझ तिला वाटत नाही म्हणून आपण किशोरी हा केंद्रबिंदू धरतो. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजया गोडके, मनीषा बारावकर, शैला शुक्रे, जिजा दळवी, यशवंती जाधव, शैला उदमले, सिंधू रासकर, रोहिणी दळवी, शोभा शिंदे, आशा लाळगे, उषा पाडळे, मनीषा माळवदे, कमल हुलगे, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी परिश्रम घेतले. विजया गोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.